आता तुम्हाला मी एक लहान गोष्ट सांगतो व त्याचबरोबर एक कोडं देखील घालतो. ही फार पूर्वीची गोष्ट नाही आहे, पण त्या काळी आमच्याकडे मोबाईल फोन किंवा SMS किंवा ईमेल असे काही प्रकार नव्हते. म्हणजे जर का दोन मित्रांमध्ये किंवा मैत्रिणींमध्ये काही भांडणं झाली किंवा कट्टी झाली तर त्या दोघांमध्ये संदेश पोचवायला कोणीतरी मित्र किंवा मैत्रिणच लागायचे. म्हणजे तो एकीकडनं ऐकणार व दुसऱ्याला जाऊन सांगणार, मग दुसरीकडनं ऐकून परत पहिल्याला येऊन सांगणार, आणि मग असं सगळ्यांना एकत्र आणणार. अशाच एका वेळी आमच्या कॉलेजमध्ये वार्षिक कार्यक्रमाची तयारी चालू होती. ह्या कार्यक्रमाकरता आमच्या वर्गानी एक विनोदी नाटक करायचं ठरवलं. आमच्या नाटकाचे मुख्य कलाकार होते राणी आणि कंसल. आता रिहर्सलच्या वेळेस कंसल राणीला काहीतरी वेडवाकडं म्हणाला. काय म्हणाला मला माहीत नाही, पण जे काय म्हणाला त्यामुळे ती चिडून पळायलाच लागली तिकडनं. राणी तशी सडपातळ होती व ती पळायला लागली ताशी 5 किलोमीटरच्या वेगाने. कंसल तसा खात्यापित्या घरचा असल्यामुळे थोडासा वजनदार होता आणि तो पळायला लागला ताशी 3 किलोमीटरच्या वेगाने. दोघांमध्ये संवाद साधावा म्हणून आम्ही आमच्या लांबच्या पल्ल्याच्या घोड्याला बोलवलं, ज्याचं नाव आहे विनीत. विनीत धावपटू होता, त्याच्यामुळे तो ताशी 10 किलोमीटरच्या वेगाने पळायचा. आणि असा सुरू झाला संदेश वाहकाचा खेळ. विनीत कंसलकडून संदेश घ्यायचा व राणीपर्यंत पोचवायचा, मग तिच्याकडनं संदेश घ्यायचा मग कंसलकडे पोचवायचा. अर्थातच हे सगळं चालू असताना तिघही धावतच राहिले. कंसल माफी मागत राहिला आणि राणी राग व्यक्त करत राहिली, आणि या दोघांमध्ये विनीत धावत राहिला. हा संदेशांचा खेळ तब्बल 1 तास चालू राहिला. तोपर्यंत तिघ पार दमले होते, राणी देखील. संधी साधून विनीतनी कंसलच्या तर्फे व स्वतःतर्फे देखील माफी मागितली आणि सांगितलं राणीला की ह्यापुढे तिचा होमवर्क करायला म्हणजेच गृहपाठ करायला दोघही मदत करतील. हे ऐकल्यावर राणी पटली की ती म्हणाली, ठीक आहे, होमवर्कला मदत करत असाल तर मी तुमची मदत करते आणि माफ करून टाकते कंसलला. अशी झाली ही छोटीशी गोष्ट, पण त्याचबरोबरचं आता ऐका कोडं. जेव्हा 60 मिनिटांनंतर म्हणजे 1 तासानंतर हे सगळं प्रकरण संपलं, तेव्हा विनीत नक्की होता कुठे? म्हणजे तो कंसलपाशी उभा होता का राणीच्या जवळ उभा होता? प्रश्नाचं उत्तर देण्याकरता तुम्ही असं देखील गृहीत धरू शकता की तिघांनी एकाच स्थानावरनं एकाच वेळीस पळायला सुरुवात केली. आणि हो, गोष्टीचा शेवट सांगायलाच विसरलो मी. ह्या सगळ्या प्रकरणानंतर आमच्या वर्गाचं नाटक कार्यक्रमात पहिलं ठरलं, म्हणजे आमचा वर्ग देखील जिंकला आणि तिघांची मैत्री देखील टिकून राहिली. तिघही आता जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात राहतात, पण तरीसुद्धा त्यांची मैत्री टिकून आहे.